कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात शंभर कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या रस्ते तसंच अन्य विकास कामांची एकत्र निविदा काढण्यात यावी शहरातील सर्व विकासकामं दर्जेदार व्हावीत आदी मागण्या ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आल्या या मागण्यांचं निवेदन महापालिकेच्या प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांना देण्यात आलं विकासकामात टक्केवारी मागणाऱ्या मंडळींवर लक्ष ठेवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली कोल्हापूर शहरातील सर्व विकास कामं दर्जेदार व्हावीत यासाठी आज ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं कोल्हापूर महापालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली काही सत्ताधारी मंडळी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून चाळीस टक्के कमिशन मिळवण्यासाठी बेकायदेशीर कामं करतायत असा आरोप यावेळी करण्यात आला मोठ्या प्रमाणात कोल्हापूर शहरासाठी विकासाडी निधी येत आहे हा निधी हा प्रत्येक करातून नागरिकातून झालेला निधी असतो हा आमचा हक्काचा आहे प्रत्येकाला त्यावर अधिकार आहे परंतु काही महाटक एका वागोबाला हाताशी धरून माझे तीस टक्के माझे चाळीस टक्के आता निघाले पाहिजेत म्हणून हा निधी आणायचा ठेकेदार निश्चित करायचा आणि मग ह्या प्रक्रिया राबून आपलं भाजून घ्यायचं व्यवस्थित पोळी भाजून घ्यायचं काम चाललंय पण ह्यात आमचं कोल्हापूर नुकसान होत आहे कोल्हापूर जळत्याने आम्ही बघत बसायचं का आम्ही बसणार नाही कारण आमचा हक्क का आहे आमचे पैसे आहेत आमच्या पैशाचा उपयोग हा चांगल्या ठिकाणी झाला पाहिजे दर्जेदार झाला पाहिजे आणि चांगल्या सुविधा मिळल्या पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे बेकायदेशीर कामं होऊ नयेत यासाठी प्रशासकांनी दक्ष राहावं रस्ते नगरोत्थानमधील सर्व विकास कामांची एकत्रित निविदा काढावी यासह विविध मागण्यांचं निवेदन प्रशासक डॉ बलकवडे यांना देण्यात आलं यावेळी शहरप्रमुख सुनील मोदी हर्षल सुर्वे राजेंद्र पाटील धनाजी दळवी दिनेश साळोखे प्रतिज्ञा उत्तुरे दीपाली शिंदे पूनम फडतरे स्मिता सावंत सविता कानूरकर नितीन तळेकर बाजीराव जाधव विराज ओतारी सुहास डोंगरे सुनील जोशी अभिजित बुकशेट प्रदीप हांडे योगेंद्र माने आदी उपस्थित होते